रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील. गरुड मंगल कुंडल गाश मंगल तनो Thank you.
माऊली फोटो स्टुडिओ, साखरपुडा, विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल। तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ, सुभाष रोड, परभणी। लावणी मृदंग श्रुतीटाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने बऱ्याच ठिकाणी तालासुरात स्वरामध्ये असतं, सगळं असतं। ब्रह्मरस निर्माण करण्याची ईश्वरी देण लाखात हजारात एखाद्याकडे असते आणि असा ब्रह्मरस निर्माण करण्याची ईश्वरी देण ज्ञानोबाराईंच्या कृपा आशीर्वादाने ज्यांना लाभली ते आपल्या परिसरातील अनवानशान संगीतरत्न भजन सम्राट आमचे परमस्नेही परम मित्र सर्व तरुण साधकाच्या जीव हृदयावर आधिराज्य गाजवणारे आमचे उद्धव गुरुजी शिंदे देसाडीकर अतिशय सुंदर असं रामकृष्णाचे भजन संपन्न झालेले। एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे। सर्व गुणजन मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। Oh, oh, oh.
अत्यंत सुंदर थोड़ा आवाज द्या साऊंडला खाली ठेवायची नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचला होता वाळवंटा मधल्या कीर्तनामध्ये नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचला पण मला असं म्हणा वाटतं तो पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा आज आळंदीमध्ये आमच्या एकनाथ गुरुजीच्या फडावर गुरुजींचं भजन ऐकून तिथं नाचला असेल ऐका एवढं सुंदर भजन आज आमच्या गुरुजीनं तुम्हाला सर्वांच्या समोर सादर केलेला आहे अत्यंत सुंदर असा हा सोहळा जी भजन प्रेमी मंडळी आहेत गुरुजींची साधक शिष्य मंडळी त्यांना मी एकच सांगतो गुरुजींच्या बद्दल एक काळ असा होता गायन शिकणाऱ्या संगीत क्षेत्रातील साधकाला असं वाटायचं आळंदीमध्ये आल्यानंतर आपण खंडाळकर गुरुजी सारखं कल्याणजी गुरुजी सारखं गायक व्हावं मृदंग शिकणाऱ्या साधकाला वाटायचं आपण मृदंग क्षेत्रामध्ये पंडित दासोपंत स्वामी सारखं वादक व्हावं पण आज महाराष्ट्र नव्हे तर आंध्र कर्नाटक विदर्भ जिथं वारकरी संप्रदायाची भगवी पताका आहे तिथल्या तिथपर्यंतच्या सर्व गायक क्षेत्रातील साधकांना असं वाटतं की आपण उद्धव गुरुजी शिंदे व्हावं आहे काय आणि म्हणून एवढं सुंदर असं गुरुजींचं वाक्य जो करेगा रियाज वो करेगा राज जो रियाज करेगा वो दुनिया पर राज करेगा आणि ते मन खरी जर ठरवले असेल तर ते आमच्या उद्धव गुरुजी नाही का आजही 12-12 तास रियाज करतात आणि म्हणून महाराष्ट्र आज त्यांना तळहाताच्या फोडासारखा सांभाळतो याच कारणच आहे गुरुजींचा रियाज आणि मेहनत आहे कारण अत्यंत गोड स्वभाव अत्यंत गोड प्रेमाने सर्व महाराष्ट्र त्यांनी जिंकलेला आहे अशीच ज्ञानोबराईच्या चरणी प्रार्थना आमच्या गुरुजींना उतर यशाच्या उंच शिखरावर न्यावं आणि ते आम्हाला क्षण पाहायला मिळावा धन्यवाद गुरुजी पुन्हा एकदा फडाच्या वतीनं आपले खूप खूप आभार रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील
ديوالي
अत्यंत सुंदर अभंग हा अभंग ऐकून एकच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये शिवशाही महाराष्ट्रामध्ये शिवशाही आणि गायन क्षेत्रामध्ये शिंदेशाही असे शिंदेशाही एक शिंदे होऊन गेले. आजही त्यांची गाणी त्यांची अभंगवाणी प्रत्येकाच्या घरात आहे. शरीरानं गेले पण त्यांच्या कलेनं त्यांच्या गायनानं आजही प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहेत ते वैकुंठवासी प्रल्हादजी शिंदे. त्यांच्यानंतर वारकरी संप्रदायातील अभंगवाणी गाण्यासाठी त्यांनी वरून दुसरा शिंदे पाठवला. त्या शिंदेचं नाव आहे उद्धव गुरुजी शिंदे. माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ सुभाष रोड परभणी. Bye.
पूजनीय सुंदर अशा रसाळ वणीतून आम्हा बसलेल्या सर्व श्रुती मंडळींना गोकुळात नेला आहे का। गोकुळातलं चित्र या सुंदर अशा भजनातून प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसलेलं आहे। मागचा अभंग जो झाला त्या अभंगामध्ये गुरुजींनी समाधी सोहळा डोळ्यासमोर प्रत्येकाच्या आणला आहे। नामदेवराय वर्णन करत होते, नामा मने सर्व संत कासावीस लावीती पदर डोळे असे। गुरुजींचं जे भजन चालू असताना तो प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसत होता आणि आता हे भजन हे सर्वांना गोकुळ दिसलाय का। आम्ही वृंदावन गोकुळ बघितलं नाही, मी इथं बसता तुमच्या भजनाने आम्हाला ते चित्र दिसलं, एवढी ताकद तुमच्या या भजनामध्ये आहे। पुन्हा एकदा फडाच्या वतीने आदरणीय विशेष उपस्थिती आपल्या परिसराचं वैभव। खऱ्या अर्थानं एक गोष्ट सांगतो, मी जेव्हापासून आदरणीय त्र्यंबक महाराजांना ओळखतो जवळपास 20-22 वर्षे झाली, तेव्हापासून त्र्यंबक महाराजांच्या आवडीचं जर काही असेल तर ते भजन आहे का। भजन कीर्तन एखाद्या विद्वान कीर्तनाचं कीर्तनकाराचं कीर्तन असेल तर ते तिकडे जाणार नाहीत, पण एखाद्याचं भजन असेल तर भजनाला उपस्थिती लागल्याशिवाय राहत नाही, कारण आमचे महाराज भजनानंदी आहेत। आणि त्यातल्या त्यात उद्धव गुरुजीचं भजन म्हटल्यानंतर सगळं सोडून यासारखे आहेत, आणि म्हणून विशेष उपस्थिती लाभली त्यांची बाबांची, जोरदार टाळी वाजवा। एकदा तबला वादक आमचे सोळंके दादा, आमचे शिंदेंच्या जोडीला पवार आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदेच्या जोडीला पवार आहेत, इथं भजनाला सुद्धा शिंदेच्या जोडीला पवार आहेत। पवार शिंदे इकडं आमचे खरात रेंगे भिशे जाधव उकडे उकडे सर्वांसाठी गुणजन मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। सुंदर अशी ज्यांनी आम्हाला भजन करण्याची संधी दिली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पकवाज वादक आणि आपल्या परिसराचं भूषण आपल्या परभणी जिल्ह्यात पहिली संस्था जी होती ती म्हणजे आमच्या एकनाथ गुरुजीची। एकनाथ गुरुजींनी आम्हाला ही भजन करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो। सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। 2 वर्षापासून त्यांची खूप इच्छा होती भजन हो, ह्या वर्षी योग लागला। आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट परभणी जिल्ह्याचे भूषण राम महाराज यांचे वेळोवेळी फोन यायचे, रोहिदास महाराज सव भजन यात आहे सकाळपासून, चाली तर चालीच जाऊ द्या, चाली लांबच आहे, चालीचा बोनस आहे। तरीही माऊलीची सेवा म्हणून माझी इच्छा असली बा 8 दिवसात कमीत कमी 40 ते 50 भजनं व्हावी। दररोज 5-6 भजनं करतो आणि उद्या एकादशीला माझा दरवर्षी 12 भजनाचा नियम असतो, उद्या सकाळी 8 ते रात्री 3 पर्यंत 12 भजन होतात, उद्याचा शेवटचा दिवस। जेवढी होईल तेवढी माऊलीची सेवा करण्याची संधी मी करतो, तेच फळ मला भेटत आहे। आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, ज्यांच्यामुळे आज मी महाराष्ट्रामध्ये गातोय आणि गाणं शिकलो असे श्री संत आपल्या मराठवाड्याचे भूषण मारोतराव महाराज दस्तापूरकर यांचा पूर्ण आशीर्वाद आहे हा। त्यांच्या आशीर्वादानेच मी आळंदीला आलो, इथं शिकलो आणि मोठा पण झालो। असे आपल्या परिसराचं भूषण ज्यांचा गोड स्वभाव आहे आणि कुठली अडचण असो परभणी जिल्ह्यात इकडं अडचण दूर करणारे कीर्तन केसरी
त्र्यंबक महाराज हस्तापूरकर हा जेवढा लोड असताना देखील दोन तीन कीर्तन करून ते इथं आले तरी त्यांचे आभार मानतो. आपल्याच परिसराचं भूषण आणि माझ्या अतिशय जीवलग मित्राला लंगोटी यार लहानपणापासून आम्ही सोबत रियाज केला आहे आणि आज एक आपल्या मराठवाडले एक युवा कीर्तनकार आणि रामायणाचार्य खरंच मला खूप अभिमान आहे माझ्या मित्राचं की आज खूप माझा मित्र मोठा झाला आहे. सर्वांनी रोहिदास महाराजसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण त्यांचं जीवन मी पाहिलेलं आहे आणि त्यांनी माझं पाहिलेलं आहे म्हणून आम्हाला आमच्या दोघांचा अभिमान वाटते कारण खूप कष्ट घेऊन त्यांनी आळंदीमध्ये राहून ढोक महाराजाकडे शिक्षण गाण्याचे धडे घेतले. आता आपल्या परिसराला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे रोहिदास महाराजचं आणि इकडं सुप्रसिद्ध पखवाज वादक आणि युवा कीर्तनकार प्रमोद महाराज चोंडीकर जोरदार टाळ्या वाजवा. कीबोर्ड वादक सर्व कलाकारावर नितांत प्रेम करणारे खरंच प्रेम आहे त्या माणसाचं बरं कोणी जाऊ न जाऊ फूट टाकणार म्हणजे टाकणारच नाही ते बी पाहिजे प्रेम बी पाहिजे नाही ते आला नाही पुढच्या वर्षीचा फोटोच नाही माझा दरवर्षी फोटो असतो एकच वर्षी गेलो मी तरी पण त्या माणसाचं खूप कलाकारा प्रेम आहे असे योगेश महाराज अष्टोरकर टाळ्या बाजवा म्हणायची गरज नाही बाजवा लगेच. आणि तबला साथीला आमच्या आळंदीचं भूषण आणि माझे अतिशय जीवलग मित्र वैभव दादा सोळंकी सध्याच्या घडीला त्यांची परिस्थिती नाही येण्याची कारण बाबा तीन हॉटेल आहेत त्यांची स्वतःची सावली हॉटेल एक चाकण चौकात एक हॉटेल चालू आहे आणि अजून दुसरीकडे चालू आहे तरी पण ते सहा भजनं वाजली त्यांनी माझ्यासोबत वैभव दादाचे खूप खूप आभार. पलीकडून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिंतवादक माझे जीवलग मित्र हे म्हणजे आता भजनालाच नाहीत हे कायम सुभाष सोबत कोणत्या गोष्टीत पुढंच म्हणजे माझ्या आधी पाहिजे हा पवार वैभव दादा हे म्हणजे आमचे जीवलग मित्र आहेत असे शिंतवादक माऊली महाराज पवार टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि साथीला सुरुवातीला आमचे मिवणे विष्णू महाराज रेंगे नंतर आपल्याच परिसराचं भूषण रोहन महाराज भिसे इकडे हिंगोली जिल्हा भूषण बालाजी महाराज खरात आणि माझे परमशिष्य केदार महाराज जाधव इकडं दुर्गेश कुकडे वैभव कृष्ण आहे सावळे लकडे व सर्व शिष्य परिवार. आता काय लय जास्त वाले भैरव आता चॅनल कोणते तुमचं मी नंतर भजन ऐकणारा नाका महाराष्ट्र ऐकणारे असे माऊली कीर्तन सोहळा त्यांच्याही काय सबस्क्राईब इंग्लिशात ना त्यांची घंटी दाबा सर्वांनी आणि भजनाचा स्वाद घ्या चॅनलची चॅनलची. आणि इकडं प्रसिद्ध सिस्टीम आले आमच्या इथे ज्यांची सिस्टीम आहे आपल्या फळावर अर्जुन काकडे एकदा टाळ्या वाजव विष्णू वाजव तू टाळ्या. आणि ज्यांच्यापासून मी भजन शिकलो असे माझे चुलते लक्ष्मणराव शिंदे नाना हे पण उपस्थित आहेत आणि त्यांचं एवढं विशेष आहे की मी आमच्या घरी कमी असतो आणि त्यांच्या घरी जास्त असतो घरी गेलो म्हणजे वडिलापेक्षाही जास्त प्रेम करणारे म्हणजे आमचे नाना आणि कुठंही भजनाला असो सोबत येणारे आमचे नाना आहेत. भजन म्हणजे लगेच आले ते वैतागून आले गावाकडून मग ते पण चला म्हणजे भजन करू माझ्यावर नितांत प्रेम करणारे व आमच्या मालकावर प्रेम करणारे गोविंदराव हे पण उपस्थित आहेत
सर्व रसिक श्रोते इकडे आमचा गोटू आहे, विकास आहे, सगळेच आहेत. नाही त्याचे नाव घ्यायचे का? हो, ज्यांनी एक नंबर साऊंड दिला असे काय नाव आहे त्याचं? राजे संभाजी साऊंड सिस्टीम फरकंडा, जोरदार टाळे वाजवा. चला परत एकदा आपले मार्गदर्शक आणि हे म्हणजे सप्त्यामुळेच फोन करीत नाहीत बरं एकनाथ गुरुजी. म्हणजे असा 8 दिवसाला 10 दिवसाला फोन चालूच असते. आमचे एकनाथ गुरुजीचे परत एकदा आभार मानतो. परत एकदा गुरुजीसाठी टाळे वाजवा. आणि ही आता दरवर्षी सेवा कंटिन्यू माझी. हां, तुम्ही मना न मना मी येणार आहे दादा.